नरेंद्र मोदी यांनी कायद्याचा दुरुपयोग गुजरातमध्ये केला आणि म्हणून गुजरातमधून त्यांना तडीपार केला असं अमित शहा मला वाटतं या गोष्टी सगळ्या राजकीय आहेत. राजकीय गोष्टींनी हेतूने प्रेरित होऊन काही लोक मागच्या काळामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे आता अमित भाई देशाच्या मोदीजीनंतरच्या 2 नंबरचे नेते म्हणून ओळखले जात आहेत. आता त्यांना हद्दपार केलं होतं, यांना हद्दपार केलं होतं, आता अनेक लोक आहेत त्यांच्यावरही परिस्थिती आहे. आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये तर आम्हाला काँग्रेसने आमच्यावर काय काय कारवाया केल्या, त्यात अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणीजी असतील, सगळ्यांवर म्हणजे नितीन गडकरी असेल, आज मंत्रिमंडळात असलेले सगळे लोक. पण हे राजकीय देशाने हेतूने प्रेरित होऊन सगळ्या कारवाया केलेल्या होत्या हे लोकांनी ओळखलेलं होतं आणि म्हणून लोकांनी पुन्हा आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी बहुमतात निवडून दिलेलं आहे. गेले 15 वर्षातच होतील आम्हाला, म्हणजे 10 वर्ष तर कंटिन्यू झालेच मोदीजींना, अजून पुढचे 5 वर्ष आमच्या आतामध्ये सध्या दिलेली आहे आणि म्हणून ह्या गोष्टीला म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. ते सगळे काम जे झालं होतं ते म्हणजे जी कारवाई झाली होती ते राजकीय हेतूने प्रेरित होऊन तत्कालीन सरकारने त्यावेळेला केलेली होती याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात त्या गोष्टीमध्ये कुठेही सत्यता किंवा त्या गोष्टीला काही कुठला अर्थ हा अजिबात नाही आहे.